नमस्कार शेतकरी मित्रांनो, माय ब्लॉग मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। ज्वारीची लागवड याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। ज्वारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते। उन्हाळी हंगामास ज्वारीची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात। बियांचे प्रमाण हेक्टरी 14 ते 24 किलो बी लावण्यास पुरेसे असते। बियाण्यास पेरणीपूर्व 10 ते 15 किलो बियाण्यात 250 ग्राम रायझोनियम चिलावे व 10 ते 15 बोलायचे झाले तर हलक्या जमिनीत ज्वारीचे रोप खुरटी राहून शेंगा लवकर येतात। तसेच गाळाच्या जमिनीत चांगली व उत्तम प्रतीची येते। तेथे खताची गरज लागत नाही व उत्पन्नही चांगले मिळते। हवामान थंडीत गवार वाढत नाही, शेंग उशिरा लागते थंडीमध्ये, तस माव्याचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव आढळतो। तर या किडीच्या नियंत्रणासाठी डायमोथियट एसिक 1.5 मिली, मोनोक्रॉपराइज 25 AC 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। जमिनीच्या मुग्धाप्रमाणे पिकास पाणी द्या। बैती पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 60 किलो पालाश द्यावे। फुले आल्यापासून शेंगांचा बहर पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे। शेंगांची तोडणी 3 ते 4 दिवसातून करावी। तर मित्रांनो, हे गवारविषयी आपणास थोडक्यात माहिती मिळाली असेल। पुढच्या भागात आपण जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।